नांदेड जिल्ह्यातील नरसी तालुका नायगाव येथील आजीबाईंचे अतिवृष्टीने घर पडून मोठं नुकसान झालं. ग्रामपंचायत कार्यालयाकडून सदर घराची चौकशी करण्यात आली. संपूर्ण घर पडल्यानं गुजाबाई खंडू मेकाले यांना राहण्यासाठी आसरा नाही. संबंधितांकडे तक्रार करूनही आजीबाईंना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मला कोणीच नाही, मी कुठे राहू, असा टाहो आजीबाईंनी फोडलाय. नुकसान भरपाई दिली नाही, शासनाच्या दारात विष प्राशन करून मी मरेन, अशी व्यथा गुजाबाई यांनी मांडली आहे. काय करू, कुठं जाऊ, कुठं कोण आहे मला, साहेब तुम्ही थांब, मला ऐकल्या काय, एवढी इच्छा करून बघा म्हाताऱ्या माणसाला, माझं कोणीच नाही तर तीन तळामध्ये, मला कोणी करणार मी नाही, मी कुठं जाऊ, तुम्हीच माय बाप म्हणजे, एवढं सांगायला विनंती करायला, आणि आखरीला तुम्ही देणार तर तुमच्या दारामध्ये येऊन औषध पिऊन मरणार आहो बघा. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.